शाबरी विद्या म्हणजे भानमती किंवा बंगाली चेटूक यांच्यासारखे थोतांड करणारी विद्या नव्हे। शबरी विद्या ही देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती भिल्लिनीच्या रूपात असताना सामान्य माणसांना कळवावी कळावी यासाठी बोली भाषेत सांगितलेला वेद आहे। याची अनुभूती संपूर्ण जगाला करून देणारे गुरु म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय। महादेवांचा मानसपुत्र वीरभद्र याला आपल्या शक्तीचा आणि पराक्रमाचा गर्व झाला होता। वीरभद्राच्या गर्व हरण करण्याचे धैर्य स्वामी मच्छिंद्रनाथांनी केले होते। मच्छिंद्रनाथांना एका अकलनीय विद्येचा ज्ञान होते। भगवान शंकरांनंतर समस्त विश्वात या विद्येचे ज्ञान फक्त मच्छिंद्रनाथांना होते। ही विद्या म्हणजे संजीवनी विद्या। मच्छिंद्रनाथ हे अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते। त्यांनी आपले व गोरक्षनाथांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी या विद्येचा वापर केला होता। मच्छिंद्रनाथांची महती सांगावी तितकी कमीच आहे। नवनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिपनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, भरतरीनाथ, नागनाथ, चरपटनाथ आणि त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या 84 सिद्धांनी रचलेली मंत्रशक्ती म्हणजेच शाबरी किंवा साबरी कवच आहे। हे अखंड विश्व ज्या सूत्रांमध्ये गुंफले गेले आहे त्या सूत्रांशी नाद ब्रह्माचा माध्यमातून केलेला परिसंवाद म्हणजे शाबरी मंत्र असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही। या मंत्रांच्या 1,00,000 अधिक ओव्या आहेत, नाथांनी आणि त्यांच्या शिष्यांनी रचले आहेत। हे कुठेही लिखित स्वरूपातील साहित्य नाही। गुरु शिष्य परंपरेतून दिले जाणारे हे मंत्र स्वयंसिद्ध आहेत। हे मंत्र अतिशय प्रभावी आहेत। या मंत्रांचा प्रभाव तात्काळ बघता येतो। बाजारात मिळणाऱ्या पुस्तकात सांगितले जाणारे शाबरी मंत्र हे मूळ शाबरी मंत्र नाहीत। बाजारातील पुस्तकात जे मंत्र दिले जातात ते वास्तविक बरभरी मंत्र आहेत। मूळ शाबरी मंत्रांची बीज या मंत्रांमध्ये रोवून बरभरी मंत्र बनवले गेले असावेत। नवनाथांनी ज्या ज्या प्रदेशात तीर्थाटन केले त्या त्या भागांमध्ये त्यांचे अनुयायी तयार झाले। त्यामुळे मूळ मंत्रांची रचना वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या बोली आणि प्राकृत भाषांमध्ये केली होती। त्यामुळे शाबरी विद्येचं मूळ स्वरूप बंगाली, कोकणी, धनगरी इत्यादी भाषात विस्तारत किंवा भाषांतरित केलं गेलं होतं असे आपण पाहू शकतो। नाथ परंपरेतील अनेक अनुयायी मुस्लिम पंथांचेही होते। त्या मुस्लिम साधकांनी त्यांच्या भाषेत रचना केल्या। या रचना मूळ शाबरी किंवा बरबरीच आहेत। ज्यावेळी समाजात विघातक कृत्य करणाऱ्या अघोरी तांत्रिकांनी, समाजकंटकांनी, इतर म्लेच्छ संप्रदायांनी शाबरीचा दुरुपयोग करणं चालू केले होते तेव्हा नाथांनी मूळ शाबरी कवच मंत्र लुप्त करून टाकला। मूळ शाबरी मंत्र आज प्रचंड दुर्मिळ आहे। शाबरी विद्या ही फक्त आणि फक्त गुरु शिष्य परंपरेतून पुढे प्रदान केली गेली। अर्थात देणाऱ्याला ही विद्या आपल्या गुरुकडून मिळालेली असते आणि घेणाऱ्याने ती पुढे फक्त एक नाथपंथीय शिष्याला द्यावी या वचनानेच ती दिली गेलेली असते। शाबरी कवच व मंत्र देताना गुरूंनी शिष्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की या शाबरी मंत्राचा उपयोग फक्त जनसेवेसाठीच करण्यात यावा, दीन दुबळ्यांच्या सेवेसाठीच करण्यात यावा, पैसे धनसंपत्ती गोळा करण्यासाठी, बडे जाव मिरवण्यासाठी याचा उपयोग करू नये। नाथ संप्रदायात आपल्या गुरुकडून ज्ञानार्जन करताना ही ताकीद दिली जाते। शिवाय शिष्य चांगला साधक असेल तर स्वतः नवनाथांपैकी नाथ दर्शन देऊन याची ताकीद देतात, त्यांना नाथ दृष्टांत देतात। संपूर्ण शाबरी कवच व शाबरी विद्या कुणालाही वारसा हक्काने दिली जात नाही। शाबरी विद्या ही गरजेपुरती दिली जाते। या विद्येचा दुरुपयोग केला तर असे करणाऱ्याला याचे परिणाम भोगावे लागतात। श्री नवनाथांचा साधन मार्ग सरळ आणि सोपा नाही, इतरांना वाटते तितके अवघड नाही व कठीण काही नाही। आपण नवनाथांच्या शाबरी विद्येचा अभ्यास करत असाल तर पावलोपावली नवनाथांकडून आपली परीक्षा घेतली जाऊ शकते। या परीक्षेस आपण पात्र ठरता म्हणजे आपण नवनाथांनी दिलेल्या सिद्धींच्या मार्गावर चालत आहात। तर श्रोतेहो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे धनलाभासाठीचा शाबरी मंत्र। पुढील मंत्र हा गुरुवारी सुरू करावा, संकल्प करावा, रोज 108 वेळा असा पुढला गुरुवारी येईपर्यंत रोज 108 वेळा म्हणावा, त्यानंतर रोज 27 वेळा म्हणावा, जपाची वेळ आणि जागा बदलू नये। हा शाबरी मंत्र अचूक अचानक कुठून तरी पैसा मिळून तुमची पैशाची समस्या सुटणार आहे। कर्ज मुक्तीसाठी देखील याचा उपयोग होतो असे वाचनात आले आहे। मंत्र सांगत आहे, ओम शाबरी देव्यो मम गृहे लक्ष्मी स्थिरम कुरु कुरु स्वाहा। पुन्हा एकदा सांगत आहे, ओम शाबरी देव्यो मम गृहे लक्ष्मी स्थिरम कुरु कुरु स्वाहा। सो तो एक छोटीशी टीप आहे इथे। समस्या पूर्ती झाल्यावरती नवनाथांच्या समाधी स्थळांना आपण अवश्य देणगी द्यावी आणि अन्नदान करावे। या मंत्रांची निर्मिती सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांनीच
केलेली आहे। तर श्रोते हो, अतिशय थोडक्यात तुम्हाला हा अतिशय शक्तिशाली असा धनलाभासाठी फायद्याचा हा मंत्र शाबरी मंत्र मी तुम्हाला सांगितला आहे। जर हा मंत्र आपल्याला सिद्ध झाला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये अलख निरंजन जरूर लिहा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत। धन्यवाद।